शरद पवारांनी नुकतेच आपल्या एका पत्रकार परिषदेत अजितदादांबद्दल सूचक विधान केलं होतं. आपण सर्वांनी ते पाहिलं. हे विधान राजकीय वातावरणात पुन्हा एकदा संभ्रमित करणारं जरी वाटत असलं तरी भाजपने आपली स्पष्ट भूमिका यावर मांडल्याचं दिसते. शरद पवारांच्या या विधानाचं स्वागत करत विधान परिषदेचे भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर नेमकं काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ. मला वाटतं शरद पवार साहेबांचं हे वक्तव्य खरं असेल तर त्याचं निश्चितच आम्ही स्वागत करू, कारण अजित पवार साहेबांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. त्यांनी जे सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं समर्थन आज या ठिकाणी आम्हाला आहे ते खरं ठरेल, परंतु त्याच वेळेला एक द्विधा त्या ठिकाणचं वातावरण करण्याचं काम पवार साहेबांची कुठली भूमिका करत असते. एका बाजूला आमचे फोटो लावायचे नाहीत अशा प्रकारचं त्या ठिकाणी सूचना जातात, याचा अर्थ काय? जर पक्ष एक आहे, अजितदादा आपले नेते आहेत आणि पवार साहेबांना जर ते दैवत मानत असतील तर फोटोच्या आक्षेपाचं काही कारण नाही. परंतु मला वाटतं या ठिकाणी आमच्यासाठी स्वागतार्ह भूमिका असली तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्यांना नेमकी आपल्या भूमिकेतनं काय सांगणार आहात? पक्ष एकच आहे, तुम्ही वादविवाद करू नका, संघर्ष करू नका, सगळ्यांनी सगळ्यांचे फोटो लावा. कार्यकर्त्यांची अवस्था तुम्ही समजून घेत नाही, जनतेला काय वाटतं याचा विचार करत नाही, कारण शेवटी जनतेच्या जीवावर आपण राजकारण करतो. त्याच्यामुळे मला वाटतं स्वतःच्या राजकारणासाठी एका बाजूला परिवार एक आहे म्हणायचा, दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी भूमिका विरोधात घेऊन सभा घ्यायच्यात. मला वाटतं अशा प्रकारचंच राजकारण पवार साहेबांनी सातत्याने केलंय. परंतु मला वाटतं आमच्यासाठी स्वागताचं आहे की मोदी साहेबांना समर्थन अजितदादांनी दिलंय, त्यांच्या एवढा देशाला पुढे नेणारा नेता कोण नाहीये. आणि जर अजितदादा राष्ट्रवादी पक्ष म्हणून सोबत असतील सांगतायत आणि पवार साहेब जर समर्थन करत असतील तर त्याचं स्वागतच होईल. परंतु पवार साहेबांनी घेतलेल्या भूमिकेचा अर्थ कळायला काही काळ जायला लागतो, त्याच्यामुळे खरं काय खोटं काय हे येणारा काळ स्पष्ट करेल.